चला चला फलंदाज आपल्याला अन्यथा पेनलाइज केले जाईल। इथे वरिष्ठ अधिकारी देखील कंपनीचे सामना बघण्यासाठी थांबलेले आहेत। तुमचा पंचांनी देखील सुरुवात केलेली आहे। कालच्या दिवसांमध्ये दोन्ही संघ स्ट्रॉंग पोझिशनला आहेत। मग सीजीपी असेल किंवा एजीपी असेल, सीजीपी संघ एक सामना पराभूत झालाय अमोनी अवेंजर्स संघासमोर। परंतु आणि बारावा प्रतिनिधी येऊ द्या लगेच, अतुल ठाकूर आणि केदार बिर्जे। केदारचा मला वाटतंय आला आहे का, आलेला आहे। अतुल आपला पाठवायचा आहे। चला सहकार्य करा मित्रांनो, स्पर्धा आपली आहे आणि त्यामुळे आपण सहकार्य करणं गरजेचं आहे। अतुल ठाकूर म्हणू नका आमचे अकराच आहेत, कारण तुमचे मला इथून भरपूर दिसतात। आला आहे का दादा, अकराच आहेत। मग एक बारावा बॅटिंग करणारा अकरावा पाठवा, नंतर आपण बघू फिल्डर कडून। राकेश पटेल आपण स्वतः आले तर बरं होईल। केदार बिर्जे केदार बिर्जे आपल्या संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतोय। तसाच पुरुष बैकर हा स्ट्राइक लाय नॉन स्ट्राइक लाय विनीत। पहिला चेंडू केदार बिर्जेचा आणि सुंदर असा कव्हर ड्राइव मारलेला आणि हा षटका आपला चौकार। चार धावांनी धावसंख्या वाढ झालेली आहे, ती सुरुवात केलेली आहे सीजीपी सार यांनी आपला चौकार मारून सुरुवात केलेली आहे। दुसरा चेंडू केदारचा, सुंदर असा चेंडू ब्लॉक हॉल केलेला आणि तेवढ्या सुंदर पद्धतीने तो लॉंग ऑन ला खेळलाय। पूर्वेश बैकर यांनी सुंदर असा टटवला तो लॉंग ऑनच्या दिशेने आणि एक धाव घेतली, धावसंख्येत वाढवून धावसंख्या झाली पाच। तिसरा चेंडू केदार बिर्जेचा विनीत साठी, बीट झालाय तो ऑफच्या दिशेने मारण्याच्या नादात विनीत। थोडस कान मंत्र देतोय तो पूर्वेश विनीतला। चौथा चेंडू केदार बिर्जेचा विनीत साठी आणि पंचांनी हा डेड बॉल घोषित केलेला आहे। थोडासा केदारच्या हातात ना बॉल निसटलेला आहे। पाचवा चेंडू सुंदर असा टटवलाय तो लॉंग ऑनला आणि हा चौका विनीतच्या बॅट मधून खणखणत असा लॉंग ऑनच्या दिशेने आलेला चौकार। धावसंख्येत मिस केलाय पुढील चेंडू विनीतचा। सुंदर असा ठोठवलेला हा चेंडू विनीतने आणि त्या याच्यावरती दोन धावा घेण्यात काय रुकू शकले नाही। थँक्यू।
थैंक यू सो मच दर्शन दादा। खरतर पंच या भूमिकेत आलेले आहेत पण समालोचनामध्ये देखील हात आजमावायचा प्रयत्न आहे, नक्की यशस्वी होतील। पहिले षटक संपलं, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर दादा धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा। केदार बिर्जे हा चांगला खेळाडू आहे आणि संतोष राणे त्याहून चांगला गोलंदाज आहे, कारण संतोष राणेनं कालच्या दिवसामध्ये आपला क्रिकेट, आपला खेळ, आपला कॅलिबर, आपलं पोटेन्शियल प्रत्येक गोष्टीचं प्रात्यक्षिक या आरसीएफच्या मैदानावर दाखवलं, या आरसीएफ प्रीमियर लीग मध्ये दाखवलं ना याच वर्षी की मागच्या वर्षी देखील संतोष राणे। मला वाटते मागच्या वर्षी संतोष राणे तेजस तुझ्या संघात होता का नव्हता? एसजीपी संघामध्येच होता, त्याला रिटेन केल्यासारखं झालंय काहीतरी। पण असं असताना दर्शन दादा बघा कसा खेळ आहे, कसा क्रिकेट आहे, या ठिकाणी अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतोय। मागच्या सामन्याचा यस आपण पुढचं षटक घेऊन संतोष राणे आलाय, संतोष राणेनं काय केलंय हे आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये संतोष राणे काय करणार। पहिला चेंडू, पहिला चेंडू हलक्या हातानं खेळून काढलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये। जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडू फेकेल, तोपर्यंत दोन धावा या धावून पूर्ण केल्यात आणि दोन धावांच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या आहे ती म्हणजेच 13। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल, संतोष सामना करेल फलंदाज पूर्वेश। यावेळी मात्र फटका बॅटच्या पट्ट्यातून फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर क्षेत्रामधून संतोष राणे कालचा फॉर्म कायम ठेवतोय, कम ऑन डीजे। पूरे दिन में अपना गेम दिखाया, अपना जोहर दिखाया, अपना खेल दिखाया, अपना पोटेंशियल दिखाया और अपने बल्ले से बहुत बड़े बड़े छक्के लगाए, अपने गेंदबाजी से सबको प्रभावित किया। वही शाकिब दलवी अब वन डाउन पर फलंदाजी करने के लिए, बल्लेबाजी करने के लिए फिर एक बार अपने स्टांस पर खड़े होते हुए गोलंदाजी मार्क और गोलंदाज संतोष राणे सज्ज है। शाकिब दळवीनं कालच्या दिवसामध्ये काय केलं होतं हे प्रत्येकानं पाहिलं आणि तेच आता या ठिकाणी शाकिबला करणं गरजेचं आहे। पहिला चेंडू चांगला फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, स्वतः केदार आहे, केदारकडे चांगला खेळ असल्यामुळे निश्चित रूपानं क्षेत्ररक्षणात केदारच्या चुका फार कमी झालेल्या दिसल्यात आणि इथे मात्र त्याच प्रकारचा खेळ केदारच्या माध्यमातून पाहायला मिळतो। या चेंडूवर एक धाव आली आणि एका धावेनिशी धावफलकावर एकंदरीत धावसंख्या झाल्यात त्या म्हणजेच 14। अजूनही तीन चेंडूंचा फेक होणं बाकी आहे। विनीत ऑन स्ट्राईक राईट आर्म राऊंड विकेट आलाय संतोष राणे। संतोष राणेनं चांगली गोलंदाजी काल देखील केली होती, संतोष राणे चांगली गोलंदाजी आज देखील करतोय, परंतु असं असताना इथे मात्र आता संतोष राणेला रोखायचं असेल तर काय करावं लागेल, तर विनीत आणि शाकिबला संतोष राणेवर मोठे फटके मारावे लागतील आणि असं असताना तोच संतोष राणे पुढचा चेंडू घेऊन या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। इथे मात्र अप्रतिम चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फलंदाज विनीत बाद कम ऑन डीजे। नवीन फलंदाज चला, लगेच चला, लगेच चला,
समीर राकेश दादा मला वाटते कान मंत्र द्यायला गेलेत का, कारण दादा आता सामना जिंकणं गरजेचं आहे. इथून काल जिंकलो होतो आपण आणि आज कुठल्या संघासमोर आपला सामना आहे जो या आरसीए प्रीमियर लीग मध्ये एकही सामना पराभूत झालेला नाही असा संघ आहे. आपण सर्वप्रथम तर चेसिंग फलंदाजी पहिली डिफेंड करणं निवडलंय आणि केदार ब्रिजे चेसिंगला अधिक आक्रमक आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि असं असताना त्यांना रोखायचं असेल तर सर्वप्रथम शाकिब दळवीने इथे इनिशिएटिव्ह घ्यावं घेणं गरजेचं आहे. धावफलकावर धावांचा विचार केला तर 14 धावा आहेत, अजूनही 2 चेंडू दुसऱ्या षटकातील येणं बाकी आहेत. आणि असं असताना या ठिकाणी आता जिंकायचं असेल तर सर्वप्रथम या धावा मोडीत काढणं गरजेचं आहे. आणि असं असताना नवीन फलंदाज समीर आलाय. समीर पडवल हा देखील एक चांगला खेळाडू आहे, परंतु इथे यस मिडल स्टंपचा गार्ड घेऊन समीर पडवल खेळतोय. गोलंदाजी मार्ग वर पुन्हा एकदा संतोष राणे सज्ज होईल पुढचा चेंडू. इथे मात्र अप्रतिम चेंडू, इथे मात्र निर्धाव चेंडू. पंचांकडे दाद मागितली, तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता किती मार्जिन ऑफ एरर पाहायला मिळाला, अगदी कमी. आणि त्याच्यामुळं पंचांनी अगदी योग्य निर्णय दिला. फलंदाजाला नेहमी वाटतं दादा वाईट चेंडू आहे, पण पंचांची भूमिका ही पंचच बजावू शकतात आणि पंच मुळात कोणाची सख्य असतात, त्याच्यामुळे तो जो निर्णय देतील तो 90% खरा असतो. आणि तेच या ठिकाणी देखील झाले, 10% पंच चुकतात परंतु 90% हा निर्णय पंचांचा नेहमी योग्य असतो. इथे मात्र एक धाव धावून पूर्ण केली, एका धावेनिशी धावफलकावर धावा झाल्या, त्या म्हणजेच 15 धावा, 2 षटक झाली आणि 15 धावा धावफलकावर. आणि दादा पंचांबद्दल असं का म्हटलं तर इंग्लंड आणि भारताची जी टेस्ट सिरीज सुरू आहे त्याच्यामध्ये देखील कुमार धर्मसेनांची अंपायरिंग आपण पाहिली, अगदी अप्रतिम पंचगिरी होती. पण तिथे जर पाहिलं तर त्याच पटलावर आज पाकिस्तान सुपर लीग सुरू आहे आणि त्याच्यामध्ये DRS मध्ये काय झालं हे देखील आपण पाहिलं असाल. म्हणजे फलंदाज अगदी प्लम्ब आउट होता, तो नॉट आउट दिला, रिव्ह्यू घेतला आणि रिव्ह्यू मध्ये ज्या एरियामध्ये चेंडू पडला होता तो एरिया दाखवलाच नाही, चेंडूला पिचिंग आउटसाइड ऑफ दाखवलं गेलं, इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ दाखवलं गेलं आणि नंतर काय झालं तर मिसिंग लेग स्टंप दाखवलं गेलं. म्हणजे जो खपला झाला होता असं देखील, म्हणजे क्वालिटी ती क्वालिटी असते, कुठेतरी क्वालिटीचं प्रदर्शन होतं, कुठेतरी जर पाहिलं तर क्वालिटी खराब देखील पाहायला मिळते. पण असं असताना इथे मात्र आता गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अनय ठाकूर आलाय. रोह्यावरून बिलॉंग करतो अनय ठाकूर, एक चांगला खेळाडू आहे. आणि असं असताना आता अनय ठाकूर कशा प्रकारची गोलंदाजी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये अनयनं चांगली गोलंदाजी केली, पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर, मात्र पहिला चेंडू शॉर्ट पीच स्वरूपाचा होता. या चेंडूला पंचांनी स्वैर घोषित केलं, वाईट घोषित केलं. धावसंख्येत एका धावेची भर. बघा कालपासून आपले गुगल पे मास्टर अनयला वारंवार पैसे लावत आहेत, अनयला 3 षटकार लगावले तर अनयला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र मोठा फटका आलाय आणि काय झालं, काय घडलं, काय बिघडलं काही समजलं नाही. चेंडूवर चौकार आलाय, कम ऑन DJ. नवीन फलंदाज, यस इट इज अतुल ठाकूर, मॅन फ्रॉम मिठेखार. बघा स्लेजिंग 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 काय म्हणतात केदार बिर्जे, फक्त ऑस्ट्रेलियामध्ये होते का, फक्त इंग्लंड मध्ये होते का, नाही तर स्वप्नील वार्डे काय करतोय तर RCF च्या मैदानावर देखील स्लेजिंग करताना दिसतोय. न्यू बॅटर ऑन द क्रीज अतुल ठाकूर ऑन स्ट्राईक, 4 बॉल रिमेनिंग दिस ओव्हर. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर अतुल ठाकूर, अनय ठाकूर दोन्ही 80 आहेत. आणि असं असताना या ठिकाणी आता कशा प्रकारचा खेळ अनयच्या माध्यमातून होणार,
पुढचा चेंडू घेऊन अनई गोलंदाजी मार्क वर अतुल साठी राइट आर्म ओवर द विकेट। पुढचा चेंडू इथे मात्र अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता। पुन्हा एकदा लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये केदार बिरजे आहे। केदार बिरजे हा सर्वात ऍक्टिव्ह खेळाडू पाहायला मिळाला आरसीए प्रीमियर लीग मधला, कारण त्यांना चांगली गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली, चांगली फलंदाजी केलेली पाहायला मिळाली आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील। तत्पूर्वी शुक्लाजी को आगे लाया गया आहे। नक्कीच नक्कीच संकेत म्हात्रे आपल्या संघाची पूर्ण जबाबदारी काळजी घेताना दिसतात, कारण आजचा दिवस त्यांचा आहे। काल जरी पराभूत झाले असले तरी आज विजयाने सुरुवात झालेली पाहायला मिळते आणि आज जर दादा फायनल मारली तर आपली देखील पद्धतशीर सोय आहे, संकेतने सांगितलं। इथे मात्र चांगला चेंडू, शाकिबला रोकायचं असेल तर अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि ती केली जाते आनईच्या माध्यमातून। ओ हो हो, नक्कीच बरोबर आहे आणि अपील केली होती, पण सर कधी जर स्वतःहून अतुल ठाकूरनं बॉल अडवला असता तर ठीक होतं, त्याची चूक नाही आहे। तो थ्रो झाला, तो मध्ये होता, ती त्याची चूक नाही आहे आणि पंचांनी देखील अगदी योग्य निर्णय दिला, कारण आता झालं होतं नुकतंच महालुंग्यामध्ये गोलंदाजानं चेंडू टाकला, फलंदाजानं चेंडू मारला आणि पुन्हा मध्ये असताना परत बॅटनं उडवला, तिथं फलंदाज बाद दिला होता, पण इथे मात्र फलंदाजाची चूक नव्हती। पुढचा चेंडू इथे मात्र हुक केलाय, चेंडूला पाठवलंय फाईन लेग क्षेत्रामध्ये, अगदी फाईन चार धावांसाठी शाकिब दळवीनं या चौकाराला नोंदविले आणि धावसंख्येत चार धावांच्या सहाय्यानं धावफलकावर धावा झाल्या 27। जाईल परंतु आणायचा हा चेंडू कसला होता, शॉर्ट पीच स्वरूपाचा चेंडू, स्वैर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे, आणखी एक स्वैर चेंडू टाकला आणायन तर विशाल पाटील गुगल पे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक। बघा ना, एक धाव जाईल पण 500 मिळतील। हा, शाकिब दळवीचा फटका, केदार बिरजे बॉलच्या खाली आणि जेव्हा केदार बिरजे येतो तेव्हा झेल सुटत नाही। कम ऑन डीजे, नवीन फलंदाज
फलंदाज कोण आहे नवीन? जितेश गरत आणि गोलंदाज चंद्रशेखर कुठला आहे? हा वर्कशॉप म्हणजे प्रॉपर कुठला आहे? आमटे म्हणजे महाराष्ट्रीयनच आहे पेन आमटे नक्की। आता आमटेम कुठे आलं तुम्हाला प्रश्न पडला असेल, तत्पूर्वी आणायच्या दिशेने चेंडू। ओ काय करायचं आणि काय ठेवायचं बघा, आमचा स्कोरर सांगत होता मला वाटतं इथं आणायनं झेल सोडला तर बरे तो शिक पाहिजे होतं, तर आणायनं पकडला असता। चेंडूवर एक धाव आली, आमटेम कुठे आलं? दादा आपण इथून पेनला जायला निघालो का पहिला वडखल लागतो, वडखल वरून आपण मुंबई गावा हायवे पकडून कोलाडला जायला निघालो कि मग जी गावं लागतात त्यामध्ये एक आहे आमटेम, तिथून आलाय हा, तिथून बिलॉंग करतो। इथे मात्र मोठा फटका, अतुल ठाकूर मिठे खारजी तोफ या ठिकाणी अप्रतिम कामगिरी करते। युरिया फाल्कन संघाच्या डगआउट मध्ये हा चेंडू जातोय सीमारेषा पार। कम ऑन डीजे। या ठिकाणी मोठा फटका आला 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 आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावतोय कर्णधार अतुल ठाकूर। तिसरा षटकार, दादा एक काम करा फक्त स्कोररच्या जिभेवर तीळ आहे काय बघा, तो म्हणतोय षटकार 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 आणि झेल सोडेल ती सुद्धा सुटली होती। कमॉन डीजे 50 धावा धाव फलकावर। मैं कल तक तो अच्छा कर रहा था, इतना भी बुरा नहीं कर रहा, तो केदार ने मेरे को क्यों ओवर नहीं दिया? और जिसको दिया उसने तो लगातार तीन छक्के खाए। पुढचा चेंडू घेऊन चंद्रशेखर, तो म्हणतो भाई एकदाची ओवर पूर्ण हो दे, आता 20-21 धावा चार चेंडूंवर आल्यात। पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोहीर चेंडू, शुक्ला क्या बोल रहा होगा, अरे मेरे को ओवर देना था, मैंने क्या अच्छा क्या बुरा किया था कल तक, एक झेल सोडली दादा, याची नव्हती ती, पण तो नवीन फलंदाज स्ट्राइकवर असता। पुढचा चेंडू इथे मात्र फटका एक्झिक्यूट झाला नाही, एक धाव धावून पूर्ण। वरती खाली वरती खाली वरती खाली, शेवटी काय धावबाद, धावसंख्या जवळजवळ 52 धावा धाव फलकावर आहे। अंतिम चेंडू बाकी 52 धावा धाव फलकावर। यानंतर होणारा सामना एक मोठी रायवलरी आहे, अमोनिया अवेंजर्स आणि WBS लायन किंग्स। पुढचा चेंडू अंतिम चेंडू, यावेळी फटका एक्झिक्यूट झाला नाही, एक धाव धावून पूर्ण। मिसफील्ड मिसफील्ड, ओ हो, दोन धावा धावून पूर्ण। तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद। कमॉन डीजे तेज, चला नाणेफेकीसाठी या। नाणेफेक करून घेतोय,
मी वजीर सरांना विनंती करतो की सर आपले आपण शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे। धावफलकावर धावा झाल्यात 54 55 धावांची गरज आहे। पंचावन्न धावांची गरज आहे। चला आपण सामना सुरू करतोय। केदार सलामीचे फलंदाज आलेले आहेत। चला आपण पहिला चेंडू स्वप्नील वारडे अप्रतिम फटका 4 धावांसाठी चौकार। या चेंडूवर एक धाव धावून पूर्ण दुसरीचा प्रयत्न घेणार का? नक्कीच नाही। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज केदार बिरजे इनसाइड आउट अप्रतिम फटका व्हेरी बिग हिट केदार बिरजेच्या बॅट मधून। मी म्हटलं होतं केदार बिरजे चेसिंग मध्ये मास्टर आहे आणि ते या ठिकाणी दाखवतोय। कमांड इज ए
ठिकाणी चांगला चेंडू पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला एक धाव मिळेल एका धावेनिशी धावफलकावर दादा धावा धावफलकावर धावा झाल्यात त्या म्हणजेच एक धाव येईल ना 12 धावा होतील पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका 9+4 खणखणीत चौकार कमोंडीचे चेंडू आहे पंच बरोबर ना या स्प्रिट चेंडू आहे स्ट्राइक एंड वर स्वप्नील वारडे पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा शाकिब सज्ज सामना करतोय स्वप्नील वारडे अप्रतिम फटका स्वप्नील वारडेच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमा रेषा पार आपण नाणेफेक करणार आहोत कॅमेरा जरा टॉस बॉक्स कडे घ्यायचा आहे तेवीस धावा 23 रन्स यस आपण नाणेफेक करून घेणार आहोत वजय सर आहेत त्यांच्या समवेत कर्णधार आहेत दोन्ही संघाचे आणि असं असताना आपण इथे नाणेफेक करून घेणार आहोत कशा प्रकारे तर सर्वप्रथम मी सरांनाच माईक देतो आणि सरांना विचारतो सर या आयोजनाबद्दल एकंदरीत तुम्ही काय सांगाल अतिशय उत्कृष्ट आयोजन आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे की आरसीएफचे तरुण खेळाडू या स्पर्धेमध्ये खूप उत्साहाने सहभागी झालेले आहेत आणि इतकं चांगलं प्रचंड टॅलेंट आरसीएफमध्ये क्रिकेटच्या निमित्ताने आहे इतके चांगले खेळाडू इतक्या मोठ्या प्रमाणावर एका कंपनीत असणं हे आमचं नवरत्न नाव सार्थक करणार आहे असं आम्हाला वाटतं थँक्यू नक्कीच आपण नाणेफेक करणार आहोत या ठिकाणी साहेबांच्या हस्ते नाणेफेक केली जाते दोन्ही कर्णधार इथे मात्र तयार होत आहेत WPS लायन किंग्स आणि दुसरीकडे अमोनी अवेंजर्स इथे मात्र नाणेफेक केली जाते आणि नाणेफेक होते अमोनिया अवेंजर्स संघ नाणेफेक जिंकलाय दादा निर्णय बॅटिंग घेतली जाईल तर चला खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना आणि आपण पुन्हा एकदा सामन्याकडे वळतो जिथे स्वप्नील वारडे स्ट्राइक वर आहे कर्णधार गोलंदाजी मार्क वर अतुल आणि पहिल्या सामन्याचा सामनावीर हर्षल वाघमारे ठरलाय हर्षल आपण यायचं आहे लगेचच यायचं आहे सन्माननीय हर्षल वाघमारे यस तर आपण आलाय का हर्षल सोनकर घेईल का पण हर्षल घेईल कुठला तरी हर्षल घेईल नक्की धावफलकावर धावा दादा 25 आहेत 3 चेंडू फेकलेले आहेत पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अतुल सज्ज सामना करेल केदार इथे मात्र फटका हवेत आहे फटका फसलाय झेल खाली क्षेत्ररक्षक आणि ही झेल कोणाची सोडली विनीतनं
तर ही झेल सोडली केदार बिरजेची। केदार बिरजेचा जर झेल इथे टिपला असता तर सीजीपी संघ आपण या सामन्यामध्ये अगदी टॉप वर आला असता, कारण एक खेळाडू अर्ध्या संघाला घेऊन चालतोय आणि असं असताना केदार बिरजेचा अगदी सोपा झेल सुटलाय। आणि की झेल सुटलाय की खेळ सुटलाय, पकडा झेल आणि जिंका खेळ, टेक कॅचेस अँड वन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं। आणि असं असताना इथे मात्र केदार बिरजेचा अगदी सोपा झेल सुटलेला पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अतुल सज्ज, इथे मात्र बघूया आपण पंच काय म्हणतायत, पंचांचा निर्णय काय आहे। तर केदार बाद झालाय आणि इथे मात्र आता पाच चेंडू झालेत, धावफलकावर 27 धावा आहेत, एक गडी बाद झालाय आणि केदारची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज संतोष राणे। जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 28 धावांची गरज। केदार बिरजे टिकला असता तर त्यांना टिकाव लावला असता हे देखील खरं आहे, परंतु इथे मात्र अतुल ठाकूरचे शेवटचे 3 षटकार बघा कुठपर्यंत सामन्याला घेऊन गेले। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वर अतुल सज्ज होईल, सामना करेल फलंदाज। इथे मात्र चांगला फटका आहे, नक्कीच एक धाव धावून पूर्ण केली। यस रघुवीर कदम, रघुवीर कदम जर बॅटिंगला आला आणि त्याने षटकार लगावला तर ओनर नाव काय कल्पेश शेळके ओनर यांच्याकडून मालवण वरून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे। मालवण वरून पारितोषिक लागलेलं आहे। या ठिकाणी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 26 धावांची गरज असेल, 27 धावांची गरज असेल, 26 धावांची गरज असेल। आणि असं असताना आता स्वप्नील वार्डेला इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल या धावा करण्यासाठी, कारण त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे मोठे फटके आहेत, त्याच्याकडे चांगले फटके मारून सामना जिंकवण्याची ताकद आहे। हीच ताकद, हीच क्षमता, हीच परिस्थिती, हेच पोटेन्शियल, हेच कौशल्य, हेच कॅलिबर जे काही आहे ते इथे मात्र आता स्वप्नीलला दाखवावं लागेल, कारण संतोष राणे देखील चांगला खेळाडू आहे, परंतु संतोष राणे समोर आता फलंदाजी जर करायची असेल किंवा संतोष राणेला त्या ठिकाणी आता टॅकल करायचं असेल तर मात्र स्वप्नील वार्डेला इथे मात्र इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल, कारण संतोष राणे आत्ता आलाय, त्याला सेट व्हायला वेळ लागेल। गोलंदाजी मार्कवर हरेश हबळे यांच्याकडनं देखील 500 रुपये रघुवीर कदमला। आजीनाथ नागरगोजे यांचं देखील आगमन झालेलं आहे। आज कुठल्या संघाला सपोर्ट नाही का? सपोर्ट आहे, फक्त जर्सी नाही आहे, फक्त जर्सी नाही आहे। गोलंदाजी मार्क वर रोहन धानेकर, पहिला चेंडू चूक झाली, बाईच्या स्वरूपात एक धाव आली, 11 चेंडू 25 धावांची गरज। पुढचा चेंडू, इथे मात्र चांगला फटका आलाय संतोष राणेच्या बॅट मधून, अप्रतिम चौकार फाईन लेग क्षेत्रामध्ये कमोंडीचे।
34 धावा जिंकण्यासाठी 10 चेंडू 21 धावांची गरज। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज संघ सामना करेल संतोष राणे। इथे मात्र चांगला चेंडू, एक धाव तर धावून पूर्ण केली, दुसरी होणार का? नक्कीच नाही। 9 चेंडू आणि 20 धावांची गरज। स्ट्राइक एंड वर स्वप्नी लोहारडे पुन्हा एकदा। हॅलो, पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज रोहन घाणेकर सज्ज होईल, सामना करेल स्वप्नील वारडे। काय होणार पुढचा चेंडू? पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्क वर। पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्क वर, सामना करेल। चला समीर पडवळ, वेळ घालू नका, आदिनाथ नागरगोजे आलेत म्हणजे आता सगळ्यांचा डाटा आपल्याला इथे लगेच मिळेल। दादा तुझा काढायचा का सूरजचा काढा डाटा काय आहे? नाही ना, ठीक आहे। मॅन फ्रॉम चंद्रपूर, कोण आहे चंद्रपूर वरच? सूरज का? मी पण होतो 8 दिवस चंद्रपूर मध्ये। मस्त आणि अप्रतिम जिल्हा आहे, म्हणजे बघितलं तर मुख्य चंद्रपूर सिटी झाली, त्याच्यानंतर बल्लारशाह तालुका झाला, मूळ झाला, पोंभुर्ण्यामध्ये होतो मी, त्याच्यानंतर गोंडपिंपरीला पण होतो, गोंडपिंपरी पुढे गडचिरोली येते मग, कारण नंतर आम्ही पुढच्या वर्षी गडचिरोलीत पण गेलो होतो, मग सावली झाला। येस, बघा मी गावचा नाही, मी इथलाच आहे अलिबागचा। अप्रतिम आहे, ताडोबा अभयारण्य आहे, आणि आपल्याकडे कसं लिहिलं जातं, कुत्र्यापासून सावधान, तसं तिथं लिहिलं वाघापासून सावधान लिहिलं जातं। अगदी जंगलांचा जिल्हा म्हणून ज्यांची ओळख आहे असा गडचिरोली, चंद्रपूर, विदर्भ, विदर्भामध्ये। आणि अप्रतिम म्हणजे दादा, आपण या चेंडूवर एक धाव घेईल, पण दादा आपण म्हणतो की विदर्भातले जिल्हे धावफलकावर, धावसंख्या झाली 37, 7 चेंडू 18 धावांची गरज। आपण दादा म्हणतो की चंद्रपूर, गडचिरोली अजिबात मागासलेले जिल्हे नाही आहेत। चंद्रपूर मधलं रेल्वे स्टेशन भारतामधल्या सर्वात प्रसिद्ध रेल्वे स्टेशन मधलं एक आहे। बल्लारशाहचा एसटी डेपो महाराष्ट्रातला सर्वात ऍडव्हान्स एसटी डेपो आहे, पाहिजे तुम्ही गुगलला जाऊन बघा। बल्लारपूर जे पूर्ण खाणी आहेत, स्टील प्लांट आहेत, त्याच्यानंतर डायमंड कटिंग आहे, त्याच्यानंतर, कारण दादा कसं आहे, ज्या बल्लारपूर मतदारसंघातून जो उमेदवार यायचा तो होता सुधीर मुनगंटीवार, आणि तो महाराष्ट्राचा अर्थमंत्री होते ते, आणि त्यांच्यामुळे जर पाहिलं तर आपल्या मतदारसंघाचा विकास झाला। आणि मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी त्यांना भेटलो होतो 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी। वनमंत्री देखील होते, वनांचा विकास नक्कीच केला, ताडोबा अभयारण्याला अजून त्यांनी ऍडव्हान्स केलं। 6 चेंडू 17 धावांची गरज आहे, पण वाघांचं संवर्धन त्यांनी केलं, बरोबर आहे। सहा चेंडू 17 धावांची गरज। स्वप्नील वारडे ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्ग सूरज, मॅन फ्रॉम चंद्रपूर, थेट विदर्भातून कोकणामध्ये। भाषा कशी असते, का करून राहिला बे, बे जास्त असत। वाईट काउंट टाकून राहिला बे, असं असतं ना, बरोबर आहे। पुढचा चेंडू, 6 चेंडू 16 धावांची गरज। आणि इथे मात्र फटका फसलाय, ओ हो, अप्रतिम जेल
श्रेयश कोळी फलंदाज बात कमांडी दे नवीन फलंदाज रघुवीर कदम ओनरच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपये मालवण वरून थेट बक्षीस आलंय त्याच्यानंतर काय कुठलं गाणं पुढचा चेंडू पुढचा चेंडू इथे मात्र सोयर चेंडू वाईड चेंडू धावसंख्येत एक नवाड धावसंख्या झाली ती म्हणजे 40 5 चेंडू 15 धावांची गरज रघुवीर कदमनं 3 षटकार मारले तर 1500 मानकरी होईल सामना विजयी होऊन जाईल पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू या ठिकाणी फसवा चेंडू निर्धाव चेंडू पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज बघा चंद्रपूर वरून फोन आलाय त्या ठिकाणी एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण दोन धावांवर धावफलकावर धावा होत आहेत त्या म्हणजेच 13 धावांची गरज जातात 3 चेंडू आणि आपण म्हणतो ना दादा आपण रायगड जिल्हा आपला सगळ्यात आवडता त्याच्यानंतर सिंधुदुर्ग मग रत्नागिरी आणि मग चौथा जिल्हा माझा आवडता कुठला तर मी चंद्रपूरचं नाव घेतो कारण वातावरण आणि माणसं देखील तशी आहेत पुढचा चेंडू हा देखील निर्धाव चेंडू आणि इथे मात्र स्टंपिंग केलंय आणि मला वाटतंय एसजीपी स्टीमर संघाला पराभवाच्या छायेत पहिला पराभव पत्करावा लागतोय काडीचे इनसाइड एज एक धाव धावून पूर्ण एक चेंडू 12 धावा शक्य आहे का नाही आहे फलंदाज आणि बॅक टू द पवेलियन कम ऑन डीजे होणारा सामना अमोनिया अवेंजर्स आणि डब्ल्यूपीएस लायन किंग्स अंतिम चेंडू नवीन फलंदाज सहदेव तावडे वॅन फ्रॉम मालवण बघा थेट विदर्भातून कोकणात आलेत म्हणजे वालवंटातून जंगलात आलेत असं देखील म्हणू शकतो पुढचा चेंडू वाईड चेंडू सोयर चेंडू
पुढचा चेंडू यावेळी चांगला फटका फसलाय. प्रयत्न नको दादा, प्रयत्न नको, कारण सामने खेळायचे आहेत आपल्याला. दोन धावा धावून पूर्ण तिसरीचा प्रयत्न. बघा बघा बघा, रन रेट वाचवण्याचा प्रयत्न आहे इथे. एक दोन तीन आणि चौथ्या धावेचा प्रयत्न झाला. चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. धावफलकावर तीन धावा येतील. तीन धावांच्या सहाय्यानं धावफलक होईल. ते म्हणजेच अनय ठाकूर. संतोष राणे बाद झाले. धावफलकावर सात धावांसाठी या ठिकाणी पराभव पत्करावा लागलाय सीजीपी संघ.